कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पण म्हणजे असं सरप्राईज आजींमुळे. ताई त्या खरंच खूप छान आहेत ग. त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत लीला इथे छान रुळत नाही ना, तोपर्यंत तिला वरचेवर भेटायला ये. मग मला काय, मी लगेच आले. बरं केलंस तू आलीस. अगं पण बेकरीचं काय आणि केकच्या ऑर्डरचं आता कोण आहे तिकडे? अगं हो ताई, मी जाणार आहे लगेच बेकरीत. आता तुला थोडाच वेळ भेटायला आली. आणि तसंही ताई आज ना ऑर्डर्स जरा कमीच असतात, म्हणजे आज वटपौर्णिमा आहे ना, उपास असतो लोकांचा. हो ना उपास. ताई बाबांचा फोन येतोय तुला, बोलून घे, त्यांच्याशी बोलल्यावर छान वाटेल. हॅलो बाबा. बर मला सांग, पूजेची तयारी झाली ना? आज वटपौर्णिमा आहे, प्रत्येक सुहासिनी उपवास आणि पूजा करत असते. हो बाबा, मी पूजा करणार आहे आणि उपासही ठेवलाय. वा वा छान छान छान, मनापासून पूजा कर, देवावर विश्वास ठेव बाळा, देव तुझी प्रार्थना कधी ना कधी ऐकणारच बाळा. आणि हे बघ, घरातल्या सगळ्यांना खुश करण्याची ती चांगली संधी आहे, त्या संधीचं सोनं कर. हो बाबा, मी ना आज एकदम नीट वागली, तुम्हाला माझा अभिमान वाटेल बघा. लाग तुझा अभिमान मला नेहमीच वाटत आलेला आहे. चल फोन ठेवतो मी, तुला आवरायचं असेल ना. ठीक आहे. आता मला छान वाटतंय, कसं तरी नेहमी तू आणि बाबांशी बोलल्यावर मला बरं वाटतं. वाटतंय ना? चला चांगलंय. पण ताई ऐक ना, आता ना त्या एजंटवरचा राग एकदाचा झटकून टाक आणि ताई त्यांना दाखवून दे की तू एक चांगली मुलगी आणि चांगली ताई तर आहेसच, पण एक चांगली बायको आणि चांगली सून पण होऊ शकते. हो बरोबर आहे तुझं रिव, मी आता ना एकदम मनापासून उपास करेन. दॅट्स लाईक माय सुपरस्टार. काय म्हणते तुमची लेख? जाणार आहे का पूजेला? म्हणजे काय, लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे तिची. हो खरंय खरंय, तुम्हाला म्हणून सांगते. एक वर्ष काय, 25 वर्ष काय, प्रत्येक सुवासिनीने वटपौर्णिमा केलीच पाहिजे. चला मी जाते. हा कुठे चाललीस तू? कुठे म्हणजे काय, पूजेला. ते 7 जन्म तुमच्या सारखा नवरा मिळायला हवाय ना मला, पूजा करायलाच पाहिजे. गेल्या 3-4 वर्षापासून वडाला फेऱ्या मारणं बंद केलं होतस ना, ती वडाची एवढीशी काटकी आणून देवघरात पूजा करत होतीस. तीच पूजा तर कमी पडली ना, म्हणून तुमच्या सारखा सेकंड हँड मिळालंय सगळं. पण आता नीट पूजा करते. हा म्हणजे पुढच्या जन्मिका होईना सगळं फर्स्ट हँड आणि चांगलं मिळेल. वेळ घालवत राहता उगच बोलत, उशीर होतो. खरंच अवघड आहे या बाईचं. लीला ज्या वडाची पूजा करायला जाणार आहे त्याच वडाची पूजा करायला ही नाही गेली म्हणजे मिळवली. आजी काय झालं? आजी आजी एक मिनिट सांभाळा स्वतःला. काय झालं? माफ कर मला, जरा गरगरल्यासारखं वाटलं म्हणून गाडीला धरलं तर गाडी वाजायलाच लागली. मी चोरी नाही केली. नाही मी कुठे म्हंटल तुम्ही चोरी केली? सिक्युरिटी साठी अलार्म लावावा लागतो गाडीला. ग सरू, साडीमुळे सुंदर दिसत नाहीये त्या. मग या वेळेची वटपौर्णिमा स्पेशल आहे ना त्यांची, किशोर भाऊजी आले आहेत, दोघांना एकत्र पूजा करायची संधी मिळणार आहे. करेक्ट, आज दिवसभर मी तुमच्या दिमतीला असणार आहे बर का, आणि आता देखील तुम्हाला सगळ्यांना घेऊन मीच जाणार. दुर्गा चालेल ना? स्पेशल ट्रीटमेंट बाबा. झालं सगळ्यांचं सगळं झालं. चला
लाजला होय मी. इला बाई हा तुमचं पदर ए लाव ड्युटीला नीट लाव. यस ताई मी पुढच्या वेळेला येताना तुझ्यासाठी छान साडी पिन घेऊन येते, मस्त दिसेल. झालं आजी, आता मी काय करू? आता माझं एक मोठं काम करशील का बाळा प्लीज? माझ्यासाठी श्रावण बाळ बनशील? म्हणजे पाणी आणून देशील का? खूप तहान लागली. आणते. बर बघू. अरे वा देवा, माझी दृष्ट लागेल या मुलीला. आम्ही पूजा करू. आला उपवासाला लागणारी सगळी पदार्थ तेल वापरू नकोस, तुपात कर. जा. हा आला. हा बाबा. नाही एक काम करा, माझा ना स्लोमो काढा. ए स्लोमो जरा फास्ट, उशीर होतोय. बहिणी आम्ही तर रेडीच आहोत. पण तुमच्या लाडक्या सासूबाई कुठे आहेत? गुड मॉर्निंग. एक मिनिट. बहीण कुठे तुझी? तिला सांग आजच पूजा करायची. हो तिचं बाकी सगळं आवरून झालंय, फक्त आजी तिला साडी नेसव. अरे हो आम्ही विसरलोच, तिला इतर कोणीतरी साडी नेसवावी लागते ना. बहिणी म्हणजे त्या दिवशी तिने आपल्याला जसं केलं तसं ती आता आजींना पण गुडघ्यावर बसवणार. ओ गॉड आओ तू. काय झालं सर? मी 2 मिनिटात आलो. कुठे झालं सर? अरे विश्वजी उशीर झालाय आपल्याला. एरवी आपण वेळेच्या 15 मिनिटं आधी पोहोचतो आणि लोक 15 मिनिटं उशीर येतात. आता फक्त 2 मिनिटं द्या सर, फक्त 2 मिनिटं. आलो सर. बरं जा लवकर. हो सर, हे तुमच्यासाठी. तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, हे ज्यूस तुम्हाला आता प्यावंच लागेल. घ्या. सर गेले 2 दिवस काय खाल्लं नाही, काय असलं दान? ए अरे काही मिळणार नाही, जा तू जा जा. पेशवा साहेब देव तुमचं भलं कर. सर काय केलं हे? तुमच्याकडचं ज्यूस कशाला दिलं त्याला? मी पैसे दिले असते त्याला. विश्वा मला पैसे देणं पटत नाही, यांनी त्याची भूक तरी मिटेल. नाही थांबा सर, मी तुमच्यासाठी दुसरा ज्यूस घेऊन. अजिबात नाही, आपण मीटिंगला लेट होतो. निघा. असं छान दिसत. अगं पण निर्या बरोबर नाहीये. एक मिनिट मी वाकून जरा निर्या कर. अगं थांब. हे काय होत? मी मोठ्या आहात ना, वाकू नका. मी मोठी म्हणजे काय? मी म्हातारी झाली आहे का देऊ? नाही नाही वयाने नाही, मानाने. असं मानाने मोठी आहे. छान दिसते ना आता. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.